नमस्कार, मी निवेदिता। आजचं रेसिपी मेथकूट। मेथकूट हे महाराष्ट्र कर्नाटकामध्ये खूप प्रसिद्ध आहे। हे लहान मुलांसाठी आणि म्हाताऱ्या माणसांसाठी हलकं आहार आहे। ह्याच्यामध्ये पौष्टिक तत्व खूप आहे। चला तर मग बनवूया मेथकूट। इथे मी घेतलेले आहे एक वाटी हरभऱ्याची डाळ, ते लालसर खमंग भाजून घेतले आहे मध्यम आचेवर। अर्धी वाटी उडीद डाळ, तेही खमंग भाजून घेतले आहे। लालसर भाजून घ्यायचं। मूग डाळ देखील व्यवस्थित भाजून घेतले आहे। एक वाटी गहू, ते देखील व्यवस्थित भाजून घेतले आहे खमंग। हे सर्व जिन्नस एकत्र एका परातीत काढून ठेवायचं। आता इथं तांदूळ मी आंबेमोहर घेतले आहे। कुठलेही तांदूळ घेतलं तरी चालते। एक वाटी ते देखील भाजून घेतले आहे। अर्धी बाऊल धणे, तेही भाजून घेतले। आज मध्यम ठेवणं जरूरी आहे। ह्याच्यामध्ये 2 चमचे हळद आणि 2 चमचे सुंठ, इथं मी सुंठ कुटून घेतले आहे। अर्धी वाटी मोहरी, ते देखील व्यवस्थित भाजून घेतली। जिरे अर्धी वाटी, तेही भाजून घेतले आहे। मेथी 1 चमचा, जास्त नको, आणि ह्याला जास्त भाजायची गरज नाही आहे आपोआप। आणि 4-5 लाल मिरची, बॅडगी मिरची घेतली आहे मी, तर तेही भाजून घेतले आहे। 5-6 मिरे आणि 5-6 लवंग, काळी मिरे घेतली आहे, तेही भाजून घेतले आहे। हे सर्व जिन्नस एकत्र करून त्यामध्ये हिंग जास्त घालणं जरुरी आहे, खमंगपणा येते। आणि दळून आणायचं। हे रेडी झालं तुमचं मेथकूट। हे मेथकूट गरम भातासोबत 1 चमचा तूप टाकून, मीठ लिंबू पिळून कालून खाल्लं तर खूप चांगलं लागते। आणि हे पौष्टिक असते। लहान मुलं म्हातारे माणसासाठी खूप हलकं असते। उत्तर कर्नाटकमध्ये मेथकूट हे भाजीला ऑप्शन म्हणून वापरतात। दही मेथकूट कालवून पोळी भाकरीसोबत खातात। चिंचाचं कोळ आणि गूळ मीठ मिक्स करून त्याच्यामध्ये फोडणी टाकून मेथकूट कालवून ते पण भाकरी पोळीसोबत वापरतात। आणि पातळ पोहे, त्याला तेल मीठ मेथकूट टाकून कालवलं तर ते दडपे पोह्यासाठी खूप चविष्ट लागतं। लहान मुलांसाठी मेथकूट चुरमुरे मीठ टाकून लावून खातात, ते पण खूप चांगलं लागतं। तर मग करून पहा मेथकूट आणि कमेंट बॉक्समध्ये कमेंट कळवा। सबस्क्राईब केले नसलं तर सबस्क्राईब करायला विसरू नका। शेअर करा। थँक्यू।